नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आज साइट विजिट आहे आणि या विजिटमध्ये आपण लिंटल लेवलचं बांधकामाचा लाईव्ह डेमो दाखवतो आहे। आणि मित्रांनो, ही RCC बिल्डिंग असून लिंटल लेवलपर्यंतचं बांधकाम, लिंटल लेवल कास्टिंग हे झालेलं आहे आणि स्लॅबच्या अगोदरचं जे बांधकाम आहे किंवा लिंटल लेवलच्या वरती जे चार थर प्रोवाइड करायचे आहेत त्याचं बांधकाम सुरू आहे। तर लिंटल लेवलपर्यंत आपण 12 थर लागतात मित्रांनो, चिऱ्याचे 7 इंचाचा चिरा असतो आहे, त्यामुळं 84 इंच म्हणजे 7 फुटापर्यंत 12 थर आपले बांधकाम झालेलं आहे। आणि त्यानंतर 6 ते 7 इंचाचं जाडीचं लिंटल पूर्ण फिरवलेलं आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं 4 थर येणार आहेत, म्हणजे 10 फूट आपलं या ठिकाणी बांधकाम ऑलरेडी होणार आहे। आणि त्याच्यावरती स्लॅब आणि स्लॅबमध्ये बीम 1 ते 1.25 फुटाचा आहे, त्यामुळं 1.25 फूट टॉप येणार आहे। ज्याला उंची जास्त हवी असते, ज्या कस्टमरना, त्यांनी लिंटल लेवलच्या वरती 4 थर लावायला काही हरकत नाहीत। आणि डिझाईनप्रमाणे बीम कमी जास्त असतील त्या पद्धतीनं बांधकाम तुम्हाला कमी जास्त करावं लागेल। कधी बीम 1.25 फुटाचा असतो, कधी 1.5 फुटाचा असतो, हे रूमच्या स्पॅनवरती किंवा स्लॅबच्या डिझाईनवरती अवलंबून असतं, 1-way स्लॅब, 2-way स्लॅब। तर मित्रांनो, कमीत कमी 3 थर तरी लिंटलच्या वरती आपल्याला RCC बिल्डिंगमध्ये त्यावेळेस लागतात। लोड बेरिंग असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं बीम वजा करून 4 थर तुम्हाला द्यावे लागतात, 10 फुटापर्यंत जर तुम्हाला स्लॅब टाकायचं असेल तर। तर अशा पद्धतीनं हे काम सुरू आहे। तर तुमचे काही बांधकामाबद्दलचे काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही जरूर प्रश्नांची उत्तरं देऊ। आणि वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरतीसुद्धा कॉल करून तुमचे काही प्रश्न असतील, 2D प्लॅनिंग करून हवं असेल, 3D प्लॅनिंग करून हवं असेल, तरी वरच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर या ठिकाणी ही जी बिल्डिंग आहे RCC बिल्डिंग आहे आणि याच्यामध्ये 4 बेडरूम्स आहेत, 2 किचन आहेत, 2 हॉल आहेत, व्हरांडा आहे, टॉयलेट ब्लॉक आहे। तर अशा पद्धतीनं याचाही मागे आपण लाईनआउटचा त्याचबरोबर चौथऱ्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे। तर आता आपण ज्या ठिकाणी उभा राहिलेलो आहोत त्या ठिकाणी हा हॉल आहे, फ्रंट एजचा हॉल आहे आणि याच्या पाठीमागे दुसरा हॉल आहे आणि दोन्ही बाजूला 2 बेडरूम 2-2 बेडरूम्स आहेत आणि मागच्या साईडला किचन आहे। ही पश्चिमाभिमुख वास्तू आहे। तर या हॉलमधून आपण आणखीन एका बेडमध्ये जातो आहे आणि ह्या बेडमधून आपण या ठिकाणी आणखीन एक अशा पद्धतीनं हा बेडरूम्स आहेत आणि ह्या बेडरूमच्या पाठीमागे या ठिकाणी किचन आहे आणि किचनच्या मागे पडवी रूम असणार आहे आणि ह्याच्या मागे टॉयलेट ब्लॉक्स आहेत। तर अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे। पाऊस जरी पडत असला तरी बांधकाम अगोदर चिरे मागवले असल्यामुळे आपल्याला बांधकाम करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही। फक्त पावसात काम करत असताना बांधकामावरती थोडंसं झाकून ठेवावं लागतं प्लास्टिक, अन्यथा बांधकाम धुवून जाऊ शकतं, मॉर्टर धुवून जाऊ शकतो। आणि म्हणून पावसाळ्यात काम करत असताना थोडीशी काळजी घ्यावी लागते। मात्र चिरे तुम्हाला पावसाळ्यात मिळत नाहीत, पावसाळ्यापूर्वी जर तुम्ही चिरे घेऊन ठेवले असतील तरच बांधकाम आपल्याला करता येतं। पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा खाणी बंद असतात किंवा स्टॉक केलेला चिरा तुम्हाला दिला जातो आणि तो बऱ्याच वेळेला काय असतो, खराब, कमी जास्त साईजचा असण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो पावसाळ्यामध्ये चिरे तुम्ही मागू नका। तर अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे मित्रांनो। हे जिन्यावरती आपण एक फ्लाईट झालेली आहे, स्लॅबबरोबर एक फ्लाईट होणार आहे। तर याच्यावरती आता स्लॅबचे बीम आणि स्लॅब येणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। आणि तुम्हाला काही प्लॅनिंग करून हवं असेल तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा। 2D 3D तुम्हाला
प्लॅनिंग करून हवं मिळू शकते. ऑनलाईन आम्ही ही सेवा देतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद.